गरीब शेतकऱ्यांच्या खाण्यात तूप म्हणजे करडीचे तेल समजले जाते. सध्या देगलूर तालुक्यात करडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून देगलूर व देगलूर परिसरातील ऑइल मिलमध्ये शेतकऱ्यांची करडी गाळण्यासाठी लगबग दिसत आहे. करडीचे तेल हे खाण्यासाठी खूप उपयोगी तेल म्हणून समजले जाते. या करडीच्या तेलापासून अनेक रोग दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करडीचे तेल करते. करडीचे तेल हे शरीरासाठी अति गुणकारी म्हणून समजले जाते. सध्या बाजारात अनेक ब्रँडचे फॉर्च्युनर तेल वापरले जाते. त्या तेलामध्ये 20% केमिकल वापरल्यामुळे ते तेल पाण्यासारखे शुद्ध दिसते. असे तेल खाल्ल्यामुळे हृदय विकाराच्या प्रमाणात खूप वाढ होते. तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दरवर्षी 1-2 एकर करडी या पिकाची लागवड करून या करडीचे तेल गाळून वर्षभर वापरल्यास हृदय विकाराच्या समस्येपासून सुरक्षित राहाल असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्याला 100 किलो करडीपासून 20-24 किलो शुद्ध तेल निघत आहे. बाजारात करडीचे भाव 4,000 रुपये क्विंटल आहे. बाजारातील भेसळयुक्त तेल 200 रुपयाने मिळत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील करडी गाळून वर्षभर तेल वापरल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येईल व आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे शरीर निरोगी ठेवता येईल.